नमस्कार. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. शासन आणि प्रशासन ताकदीनिशी या अभूतपूर्व संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. 1997 साथ रोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी कार्यरत झाली आहे. आम्ही सगळेजण आपल्या सेवेसाठी एका हाकेच्या अंतरावरती तत्पर आहोत. पण हे युद्ध प्रत्येकाचे आहे. सावध राहून यावर मात करणे शक्य आहे. मात्र चलता है वृत्तीनं या साथीत अपरिमित नुकसान होऊ शकेल. अनेक देशांनी हे अनुभवले आहे. आपण आता त्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहोत. अभी नहीं तो कभी नहीं. परमेश्वराला केली जाणारी एक प्रार्थना आहे की हे परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं मला धैर्य दे. ज्या बदलू शकतो ते बदलण्याचं सामर्थ्य दे. आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. आत्तापासून ठरवूया, जे काही या क्षेत्रातील सुज्ञ आणि ज्ञानी सांगत आहेत ते उघडे डोळे, स्वच्छ हात आणि योग्य अंतर ठेवून तंतोतंत पाळायचं आहे. साधा उपाय म्हणजे स्वतःला आणि कुटुंबाला या विपद काळात एकांतवासात ठेवायचं आहे. हात, तोंड, नाक जपायचं आहेत. त्यासाठी हातांची स्वच्छता जपून व्यक्ती आणि वस्तूंना स्पर्श आणि गर्दीपासून दूर राहणे ही त्रिसूत्री आहे. आपण गर्दीचे कारण होणार नाही आणि गर्दीत जाणार नाही हा मंत्र पाळावा. आपण अफवापासून दूर राहू आणि जो कोणी अपप्रचार करत असेल त्याला थांबवू. शांततेच्या काळात घाम गाळा तर युद्धात कमी रक्त सांडावं लागतं. त्याच नियमाने आत्ताच सावध राहून शिस्त पाळली तर उद्या पश्चातापाची पाळी येणार नाही. लेट्स फाईट दिस वॉर टुगेदर. कीप सेफ डिस्टन्स अँड आवर हँड्स क्लीन. जय हिंद.